आतापर्यंत आपला नसला मुर्दा पडला असता माझ्याकडनं ह्याचा. तुम्हाला तर हे रोजचं असेल ना. काय मुर्दा बघणं हो. तुम्हाला काय वाटलं मुर्दा पाडणं वय. अहो तुम्ही कशाला कोणाचा मुर्दा पाडाल नाही का. तुम्ही देव माणूस आहे डॉक्टर. रात्री परत येतो तुम्हाला हिथनं हॉटेलला सोडायला. हा अरे बजा कशाला त्याची काही एक गरज नाहीये. म्हणजे रोज तू असा सकाळी आणि संध्याकाळी सोडायला नाही आला तरी चालेल. मी जाईल चालेल. ठरलं तर मग आज बसून तुम्हाला घ्यायला सोडायला. मी येणार नाही म्हणजे नाही. आज बसून ही गाडी आणि ही चावी तुमच्याकडे ठेवा. ही घ्या चावी. बजाज तू काय ऐकणार नाही सा. अरे याची काही गरज नाही राहू दे. माझ्या दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंट इथून बाहेर पडताना बरा होऊनच बाहेर पडावा यासाठी मी नवस केलाय चालत जाण्याचा. आता तुझ्या गाडीसाठी तो नवस मोडू म्हणतोस का तू. अयो नाही नको नको. आधी सांगायचं नाही का हे सगळं. गाडीचं राहिलं तर राहू दे बाजूला. पण तुम्हाला गावात गाडीचं काही बी काम लागलं पहिले मला फोन करा. तुम्ही जर दुसऱ्या कोणाची गाडी घेतली तर जागेवर सीट पाडून एका बघा. हो कळलं मला. जा तुला तालमी जायला उशीर होतोय. जा पूर्ण एपिसोड पहा सी फाइव फाइव. डॉक्टर कुठे हरवलात तू. ये ना बस. तू एकटी चालीस. मिस्टर नाही आले का सोबत. नाही मी मुद्दामच एकटे आले. बोल. तुमच्या सांगण्यावरून ज्या टेस्ट केला होता ना त्याचे रिपोर्ट आले. हे बघा माझा हिमोग्लोबिन 12.2 नॉर्मल आहे. प्लेटलेट ते सुद्धा नॉर्मल आहे. आणि या बाकीच्या सगळ्या टेस्ट आहेत ना त्या सगळ्या नॉर्मल आहेत. डॉक्टर तुम्ही लिपिड प्रोफाईल का करायला सांगितली. म्हणजे प्रेग्नन्सीचा आणि हृदयाचा काही संबंध असतो का. हे हृदयाची टेस्ट आहे ना. डॉक्टर तू आहे का मी. सॉरी डॉक्टर तुम्हीच आहात. पण मला ते समजत नव्हतं ना म्हणून मी मैत्रिणीला विचारलं. ती पॅथॉलॉजिस्ट आहे ना. ही टेस्ट नाही समजली मला. काय झालं. काय सिरियस आहे का. अरे बापरे काय झालं. यांचा फोन उचल ना. मग यांना माहित नाही मी तुमच्याकडे आली आहे. यांना जर कळलं ना तर माझं काही खरं नाही. उचल आणि सांग मैत्रिणीकडे आली आहे. नाही उचललं तर त्यांना संशय येईल. हॅलो मी डॉक्टरांकडे नाही मैत्रिणीकडे आली आहे. म्हणजे मी मैत्रिणीकडे आली आहे. डॉक्टरांकडे जाऊन येऊ का असं विचारायचं होतं. नाही जात. हो घरी येते. सॉरी मी गडबडीत तुमचं नाव घेतलं. मला जायला पाहिजे. रेश्मा अगं किती घाबरतेस. तुला काय वाटतं. तुझ्या मिस्टरांना तू सांगितलंस मैत्रिणीकडे गेली होतीस. मिस्टर विश्वास ठेवतील. माहित नाही पण त्यांना माहिती मी रोज जाते त्यांच्यासोबत गप्पा मारायला. म्हणजे अगदी नवरा बायकोतल्या खाजगी गोष्टी सुद्धा आम्ही एकमेकींना सांगतो. फरक फक्त एवढाच आहे की त्या सगळं खरं खरं सांगतात आणि मी सगळ्या खोट्या खोट्या गोष्टी रंगवून सांगते. माझ्याकडे नाही ना तसलं काही खरं खरं सांगायला. डॉक्टर माझे रिपोर्ट सांगा ना. हा ए काळजी करू नको. सगळं नॉर्मल आहे. दोष तुझ्यात नाहीये. मला माहित होत माझ्यात काही दोष नाहीये ते. मी यांना किती वेळा सांगितलं माझ्यात नाहीये दोष तुमच्यात आहे. पण माझं ऐकतच नाही. किती किती ऐकावं लागतं यांच्या घरच्यांकडचं. कोण होता तो मुलगा. कोणीच नव्हता.
डिंपल तू खोटं बोलतेस. आता मी पाहिलं तो मुलगा कोण होता? असेल कोणतरी, मला काय माहिती. आणि तुम्हाला काय करायचं त्याची माहिती काढून? आता हिला कसं सांगू त्या मुलाला कट्ट्याखाली काय हे कळले. डॉक्टर सांगा की तुम्हाला कशाला माहिती पाहिजे त्याची? म्हणजे तुला माहिती आहे तो मुलगा कोण आहे? आता यांना कळलं कृष्ण माझा बॉयफ्रेंड आहे तरी घरी सांगते, पण घरात कळलं तर घरचे मरस्तोर मारते. डिंपल मला त्या मुलाची सगळी माहिती हवी, बोल पटकन. आओ डॉक्टर तुम्ही आजी पुढे बघ. मेले ग मेले गुडघ्याला लागलं ग माझ्या. आजी ले लागलं का ग तुला? नाही कर्मणा म्हणून बोल मालत्या तर मध्ये ठेवणाऱ्याचा जाळ झाला लवकर ग. मी ओरडून सांगत होते तुला पुढे बघ म्हणून. मला जर दिसत असत तर मी अशी बोंबाले असते का वराडले असते? डॉक्टर आलो. मेले ग मेले. या गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर. चालेल किती झाले? 300 रुपये. थांबा रे आता मी आहे. सोनं ठेवलं उपकर. काय बी काय बोलताय आत्या, मी कशाला ठेवीन? डॉक्टरांनी कट्टा बांधलाय त्याला धडकलाय तुम्ही का? त्या कंपाऊंडरना कट्टा बांधलाय तो काय मालक लागून गेला का? कुणाला विचारून कट्टा बांधला त्याने? काय झालं इथे? कालव करते आज झोप मोड झाली माझी. हे तुझ्या झोपा काढण्याने खावलंय लोकांच. मी तुला म्हणत होती की त्या कंपाऊंडरला ठेवू नकस इथं. अग आय त्यांच्यामुळे दोन वेळच खायला मिळत ते बघ की. तुम्ही खा त्याच्या जेवावर, मी नाही कुणाची मिंदी. उदारीच पोतनचा वाहतरी तर मला कुदळ खोर आणून दे. आताच्या आता कट्टा तुडून टाकते बघ मी. अग आय बांधलाय तर बांधू दे की, आपलं काय जाते? आज कट्टा बांधलाय उद्या घर बांधील, त्याच्या काय बापाची जागा आहे वय? अग आय हळू बोल, डॉक्टर ऐकतील ना. अरे ऐकू दे ऐकलं तर मी आज कट्टा तोडणार म्हणजे तोडणारच. हा वय उडून टाक तो कट्टा आणि त्या डॉक्टरांना बिया वाढत ना हाकलून टाक. आता मी काय केलं ग? तुला ढुंगण धुवायचं कळत का? आणि तू सांगतोस वय आम्हाला काय करायचं ती? तुझ्या बाजूनच बोलत होतो ना चांगलं. जा तुझं तू काम कर, मी आमच खमके. बाबू तू आज कट्टा तोडणार आहेस का नाही? आई ते तुझ्याच्याने नाही काय होणार. हा अंधार पाडायच्यात मीच आज कट्टा तोडते. आजी 24 तास तुला अंधार दिसतो नुसता, मग तुला कसं कळणार दिस मावळल्यानंतर अंधार पडलाय ते? बाय माझे ये इकडे ये ये तुला सांगते. तू घवच माझ्या तावडीत मग दाखवते बघ तुला. डिंपी उठ जेवण घेऊन जा डॉक्टरांसाठी, उशीर झालाय खाऊन घ्या म्हणा. हा करा लाडते ज द्या त्याला जेवायला. काय विचारतोय मी? काय विचारतोय मी? तुला कसं माहिती रे कट्ट्याकडे रुपये ते? बोल लवकर. डॉक्टर आमचं बाईंटला
माझ्या लेकरा, आज दिसलं होय रे तुला आमचं घर, किती वाट पाहिलीस रे, तू आज आलाय. विठ्ठल वाड्यात आला म्हणजे वाड्यात काय अशुभतर घडलं नसेल ना. अरे देवा, काय झालं, कोण खपलं का काय म्हणून वराडलीस दिंपे? अग आजी, विठ्ठल आलाय घरात जेवतोय. विठ्ठल आलाय, आमच्याकडनं काय अशुभ तर नाही ना घडलं? या वाड्यावर काय बला तर नाही ना आली? काय हा वाड्यात येण्याचा आणि अशुभ घडण्याचा काय संबंध? गावात कुठल्या बी घरात काय बी अशुभ घडलं तर पहिली चावली विठ्ठलाला लागते आणि विठ्ठलच्या घरात जाईन त्या घराची बला टळते. पण यो साधा सुद्धा पोरगा नाही डॉक्टर, देवाचा हात आहे याच्या डोक्यावर, अनाथ आहे तुमच्यासारखाच, रक्ताचं कुणी बी नाही, त्यात ऐकता येत नाही बोलता येत नाही, पण समजा गावाचा जीव आहे बघा याच्यावर. याला बोलता ऐकता येत नाही. अजबातच नाही काय रिठ्ठल, येत का तुला ऐकायला बोलायला? देखा कोण आहे? आय मी आय. काय मागापासून खुडखुड लावली? पिशवी शोधतोय, बाजाराचा दिस आहे ना. अव हे घ्या, वांगी 1 किलो ना, गवारीच्या शेंगा आणि हा कांदा बी संपल्यात. पप्पा पप्पा मला येत नाही ना, टिकल्याचं पाकिट आणि लिपस्टिक आणा आणि हा त्याच्या सोबत येताना मॅचिंग आले भट सारखं एखादं टॉप आण की. ते टॉप काय असत? अव जे सर घालते ते कोण घेऊन आली? कोण नाही घेऊन आलं, तू मला सांगायचंय. तूच म्हणाली ना कोणीतरी भट घेऊन आली म्हणून. अहो ती हिरोईन आली भट आणि मला हे सारखं खूबसूरत दिसायचंय ना, कारण डिम्पल ला सिम्पल जगायला आवडत नाही. पप्पा म्हणा गोगलांना ते डोळ्याला उन्हाचा लय त्रास होते, म्हणून सरांनी सांगितलंय की शाळेत येताना सगळ्यांनी गोगल घालून यायचा. कोण रे तू मास्तर पारुषात तोंडाचा असलं काय बी शिकवतोय? शाळा सोडून दे बाबू, फिराव देत मला 2 लुगडे घेऊन ये, 4 माणसात ओटा बसायला लागतंय, या फटक्या लुगड्याचा कंटाळा आलाय मला. पप्पा पण माझं टॉप आणायचं विसरू नका, आण मला गोगल. काय चाललंय काय तुमचं? यांना लॉटरी लागली नाही तुम्हाला समजा आणायला, कुणाला काय बी मिळणार नाही. मी मागितलं की बरी भीक लागते तुम्हाला, आता काहीच नको मला, माझी लेख आले की समजा गेल मी तिच्याकडनं. अजय म्हणजे आज घरात तमाशाच होणार, ह्या म्हणजे आत्याला दुसरं काम आहे का नाही? मम्मी मी आधी सांगते मी घरात काय काम करणार नाही, चहा पाण्याचं मी बघणार नाही. बाबू 2 थोबाळी दे रे तुझ्या पोरीच्या, माझ्या पोरीला बा कशी बोलती? मी इथं नाही, मी बाजारात पोहोचलो. या पप्पा पप्पा मला तेवढे टाप आणायचं विसरू नका बर का? पप्पा पप्पा आणि बंदूक द्या ना, मुझे नाही लागत मेरे सपने इस घर में कभी पूरे होंगे. या घरात तर माझ्या पोरीचं कुणाला बरंच वाटत नाही, लाखात एक आहे माझी वंदी, आता आज येऊ दे तिला, मला हिथन घेऊन जायला सांगते. आजी तू घर जाणार होय ना? बाबूला काही लाटरी बिटरी लागली का काय गो? नाही, घरात समजा सामान भरून ठेवलेलं दिसतोय. मला काय माहिती, मला कोण सांगतय होय? मगाशी बाबूला म्हणलं बाजारात न येताना 2 लुगडे आण, तर नाही नाही ते ऐकून घ्यावं लागलं. काय तू काय आला का कुणाजवळ भिका मागत असतीस? लेख खंबीर हाय अजून. अग तुला एक काय 100 लुगडी निश्विन. अग 100 राहू दे, एक आणलं तरी बस. आता ही तर मला चहा बिस्किट द्यायचं सोडून ही कुणा का गेली? गेली असेल त्या डॉक्टरच्या मड्यावर घालायला. शेजारणीला लुगड्यान घरात नागड असं चाललंय हिथं.
घरात मिळू न मिळू पण पहिले त्या डॉक्टरला. डॉक्टर कसला? कंपाऊंडर वाटतोय. कुठला डॉक्टर? आणि तो हित काय करतोय? पलीकडची खोली दिली त्याला भाड्यानं. वाड्यातली खोली आणि ती बी भाड्यानं दिली आणि तू काय बी नाही बोलली? नाही नाही नाही, मला हे अजिबात आवडलं नाही बघ. हा तुला आवडलं नाही आणि मी काय गावात पेढे वाटीत फिरते वय? त्या डॉक्टरला खोली दिली म्हणून मला बी नाही आवडलं. पण बोलणार कुणाला? आपलंच दातन आपलंच होत. मला बी नाही आवडत त्या डॉक्टरला इथे ठेवलंय ते. हे तुला कुणी मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय? तुला काय विचारलंय का कुणी सारखं मध्ये मध्ये करायचं? कशाला वरात ग पोराला, लय गुणी लेकरू हाय. टोन्या भजी खायची? होय 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 होय. जा आईकडनं पैसे घे आणि मस्त बाजारातून गरम गरम भजी घेऊन ये, आपण दोघं बी मिळून खाऊ. आता चहा ठेवती हा तुम्हाला? थांब राहू दे तुझा चहा. मला पहिलं सांग, ही डॉक्टरची काय भानगड आहे आणि तो हित काय करतो आणि मला कावा सांगणार? सांगणारच होती अक्का. कधी वाड ऐकले? नशीब मी हित आले म्हणून तर मला समजलं, नाही तर तुम्ही सगळं इकून खाल्लं असतं तरी बी मला पत्ता लागला नसता. चल दाखव मला त्यो कोण डॉक्टर का फॅक्टर आहे त्यो. चल दावतीयस ना? चल आये येते ग मी. अग काय त्या डॉक्टरला बघायचे? त्याला काही सोनं लागलंय वय? आमच्या ह्यांची मोठी बहीण वंदी अक्का इकडे आल्या होत्या म्हणलं ओळख करून द्यावी. नमस्कार. काय बया समद बदलूनच टाकलं की खुलीच? मला विचारलं बी नाही. बाबानं माझ्यासाठी बांधली होती खुली. एक मिनिट, मी घुसलेलो वगैरे नाहीये. बाबूदादांची रितसर परवानगी घेऊन मी इथे दवाखाना टाकलाय. बाबूच कौतिक मला नका सांगूस. हा ही खुली माझी आहे आणि मला न विचारता माझं सामान हलवलंच कसं आणि तुझा हा दवाखाना मांडलाच कसा? मी इथे लोकांची सेवा. तुझी ती सेवा बिवा ना मला नका सांगू, जग घरी जाऊन कर. हा असली सेवा सेवा करणारी माणसं ना सेवाच्या नावाखाली काय मेळा खात्यात ना, मला समज माहितीये. हा अगो बया मंगले, अगो या थोडग कुणी बांधलं हित? त्याला ठेवायलाच नाही म्हणत होते पण तुझ्या भावानं पैसे बघून देऊन टाकले जागा भाड्यानं त्याला. असं किती पैसे दिलं त्यानं? आला तवा मोठी बॅग भरून पैसे होते त्याच्याकडे. समजा घर भरलं होतं पैशानं. काय बी काय बोलते आत्या, कुठल्या नोटा?
मला दिसत नाही म्हणजे मला काय माहित नाही असं समजू नको. नोटाच्या बंडलच्या बंडल होत त्याच्याकडे, पैशाच्या नुसत्या थापी लागल्या होत्या. म्हणतर बाबू इरगळला. वाग वा मंगले, अग जरा जनाची ना मनाची तरी लाज बाळगायला पाहिजे होती ना तुम्ही दोघांनी सगळा पैसा खमाटताना. चांगलंच बंडल दिलं त्या डॉक्टरनं, तर उगच बँकेचं कर्ज फिटतय वय. काय म्हणजे बँकेचं कर्ज बी फिटलं? म्हणजे एवढा पैसा ह्यांच्या घशात वतलाय होय त्या डॉक्टरनं? मंगल आलास का बाबू? आहे तू खरंच बोलत होतीस बाया. सॉरी, खूप वेळ वाट बघावी लागली तुला. वाट बघायला काही नाही डॉक्टर, पण मला कोणी इथं बघितलं ना तर आमच्या ह्यांच्या सारखी भीती वाटत राहते मला. आणि आज तर कधी एकदा तुमच्याशी बोलते ना असं झालं होतं मला. का, काय झालं? डॉक्टर आमच्या ह्यांना ना डाऊट आलाय. ते काल रात्री सारखं खोदून खोदून विचारत होते डॉक्टरांना भेटते असं म्हणून. मला खूप टेन्शन आलंय डॉक्टर, खूप डोकं दुखायला लागलंय, मळमळत आहे. असं वाटतं सगळं सोडून लांब कुठे तरी निघून जावं. वेडीस का तू? मी असताना एवढं टेन्शन कशाला घेतेस? चल तुला चेक करतो. चल बरं वाटतंय डॉक्टर, तुमच्या हातात जादू आहे. मेहनतीवाली कुठल्या तर पोराला भुलून घेतला असेल मोबाईल. तोंड सांभाळून बोल, माझ्या पोरी बद्दल काय बी बोललेलं मी ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. थांब, तुझा व्हिडिओ तू व्हायरल करते. ये देखो मेरी आत्या आमच्याशी सारखं भांडण करत असती. माझ्याकडे पण दाखव ग. ही प्रत्येक टायमिंगला ना आठवडे बाजारात येते पण आम्हाला खाऊ पण आणत नाही. हिचा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि व्हायरल करा आणि सारे दुनियामध्ये पसरवा. करा करा, काय करायचं ते करा, कुणाच्या बाला घाबरणार नाही आता मी. हा हा, आज पातूर ग बसले आता नाही ग बसणार. मी बरी ग बसे. आता तू काय बोलच, आता तू हाय आणि मी हाय. मम्मी मम्मी ठीक आहे बाबू, मला आत्ताच्या आता माझ्या वाट्याचं पैसा पाहिजे सगळं. कसलं पैसा? तुझ्या लग्नाला, तुझ्या घराला, तुझ्या नवऱ्याच्या हाऊस माऊस पुरवाया, तुझ्या घरातल्यांची आजारपण गाड्या दिलेला पैसा आहे ना, तो आधी टाक, मग बघू भाड्याच्या पैशाचं. बाबू मी तुझ्याशी बोलते, तुझ्या बायकोला थोबर बंद करायला सांग. तुम्ही काय मध्ये बोलू नका. आता ही काय करते ते बघतीस मी. आहे बघतीस ना तुझ्या डोळ्या पुढे काय चाललंय. ते काय चाललंय मागापासनं, नुसता तोंडाचा पट्टा चाललाय. एकमेकीच्या झिंज्या तरी उठता नाही तर तिथला दगड एखादा घ्यान घाला डोक्यात आणि विषय संपून टाका. नुसता आपल्या तोंडाचा पट्टा बका बका बका. हे बघ
बघ मंगले, तू ग बसतीस का नाही का तोंड बंद करतीस का नाही तुझं? आधी तू तोंड बंद कर, पाहुणी आहेस पाहुणचार घे आणि निघित ना. वाग वा पाहुणी म्हणे माझ्या बाचा वाडा आहे, तूच निघित ना. तू निघित ना, तू निघित ना. अगं निघित ना, तू नेक पाहिली मी म्हणते तूच नेक, तू नेक जा, तूच जा. ठीक आहे पैसे हे दिवसभर असंच चालायचं यांचं की मी नका लक्ष देऊ तिकडं. आयुष्यात कधी माझा एवढा अपमान झाला नव्हता तेवढा आज इथं झालाय. चला मी आता एक मिनिट बी नाही इथं थांबणार. होय बिंपे माझे कापड भर ग पिशवीत. अगं तू कुठं चाललीस? कुठं माझी? तुझ्या बरोबर तुझ्या घरी, मला नाही इथं राहायचं. अग आहे माझा बी जीव तुझ्यासाठी लय तिळतिळ तुटतोय बघ. असं वाटत तुला कायमच घेऊन जाव माझ्या बरोबर. पण बघ नातवांच्या तोंडाकडे बघितलं ना तर मला तुला घेऊन जायची हिंमतच होत नाही बघ. बघ बर तू माझ्या बरोबर येणार म्हणल्यावर त्या तोन्याच तोंड बघ बरं कसं पडले. लेकराला किती वाईट वाटतय बघ बर. बाबू तू माझी खुली न विचारता भाड्याने दिली आणि समजा पैसा एकट्याने खमातला. तुला तो पैसा पचू देणार नाही आणि हा असले कुठल्या ऐरे गैरेला ना हे तर टिकू बी देणार नाही. हा नवरा माझा जीसीबीवर आहे, मागच्या वेळेला त्या पाठीमागच्या खोल्या पाडल्या होत्या. आता ह्या वेळेला बघ येते आणि हा कट्टाच पाडते का नाही बघ. बघू कुणाचा बाप आडवा येतोय मला. आणि हेच बघते आता हा डॉक्टर आणि हे थडग इथं राहतच कस. कोणी असाल असं वाटलं नव्हतं. आम्ही तुम्हाला देव मानलं पण तुम्ही हैवान निघाला. फायदा घेतलायस आमचा तू, विश्वासघात केलायस. तुला सोडत नाही मी. बजा ह्याला जिवंत जाऊ देऊ नको इथना. पूर्ण एपिसोड पहा Z5 5.